मी निरुपमा भावे पुणे विद्यापीठात मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला प्रोफेसर होते माझं पॅशन सायकलिंग आहे आणि त्या अनुषंगाने मी बरंच हल्ली व्यायाम आणि शारीरिक फिटनेससाठी मी बऱ्याच गोष्टी करते त्याच्याविषयी आपण आता थोडा वेळ बोलूया झालं कसं की सुरुवातीला मी शाळेमध्ये जेव्हा होते तेव्हा फक्त अभ्यास एक अभ्यासच करायचो माझ्या वडिलांनी सांगितलेलं होतं दुसऱ्या गोष्टी काही करायच्या नाहीत खरं तर वडील हजार जोर काढणारे होते पण अभ्यास त्यामुळे आम्ही अभ्यास केला मग त्यामुळे आपोआपच डोकं ठीक होतं त्याच्यामुळे नंबर शाळेत आला मग मला इंजिनिअरिंगला जायची ऑपॉर्च्युनिटी आली एफ वाय बी एस सीला मला सत्तर टक्के मार्क मिळाले आता सत्तर म्हणजे काहीच नाही आहेत बरं का तेव्हा अठ्ठावन्न टक्क्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन असायची मला सत्तर टक्के होते आणि मला इंजिनिअरिंगला जायचं होतं माझा भाऊ इंजिनिअर झाला होता मी वडिलांना म्हटलं मला इंजिनिअरिंगला जायचं आहे वडील आणि भाऊ म्हणले मुलींनी इंजिनिअरिंगला जायचं नाही तुम्हाला आता आश्चर्य वाटेल पण त्या काळामध्ये मुलींनी इंजिनिअरिंगला जाणं हा विषयच नव्हता मग मी म्हटलं ठीक आहे आता तुम्ही जाऊच देत नाही तर पण म्हटलं माझं उगाच बी एस सीला गेल्यावर लग्न करून टाकायचं नाही मला घर आणि मूल करायचं नाही मी म्हटलं एम एस सी पोस्ट ग्रॅज्युएट तरी कमीत कमी करणार मग ते त्यांनी मान्य केलं आणि मग मी एम एस सी मॅथमॅटिक्स केलं माझ्या आवडीचा विषय मॅथमेटिक्सच होता एम एस सी मॅथमेटिक्स केलं केल्या केल्या मी शिकवायला लागले आणि मग गरजेनुसार लागलं म्हणून मुलगा छोटा असताना एम एस सी स्टॅटिस्टिक्स एम फिल स्टॅटिस्टिक्स पी एच डी मॅथमॅटिक्स असं करता करता युनिव्हर्सिटीत मॅथ्स डिपार्टमेंटला प्रोफेसर म्हणून लागले आणि शेवटी हेड म्हणून रिटायर झाले आणि माझ्या हाताखाली तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही पण माझ्या हाताखाली मुलांनी रिसर्च केलेलं आहे पी एच डी केलेले आहेत एट्सेट्रा तर ही एक बाजू झाली पण हे करत असताना बावन्न चोपन्नाव्या वर्षी आमचे एक मित्र आमच्या घरी आले की जे त्यांच्या साठाव्या वर्षी रोज सायकलनी औऊनपासून वाडिया कॉलेजपर्यंत म्हणजे आठ एक किलोमीटर जा ये सायकलनी करायचे आणि ते आमच्याकडे गप्पा मारायला आले आणि त्यांनी जे सायकलचं वर्णन केलं कौतुक केलं ते ऐकून आय आए वॉज इन्स्पायर्ड जसे कदाचित आज माझ्यामुळे तुम्ही होऊ शकाल तर मी इन्स्पायर झाले आणि म्हटलं आपण आता आपली धुळीतली माझ्या पुतणीची सायकल काढली दुरुस्त केली थोडीशी दोन किलोमीटर जाऊन आले मला कॉन्फिडन्स आला मग मी सायकलिंग सुरू केलं आणि वर्तमानपत्रात वाचलं पुणे सायकल प्रतिष्ठान नावाचे एक इन्स्टिट्यूट आहे ते लोक दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एका पुण्याच्या भागामध्ये जाऊन सायकल चालवून लोकांना सायकलचं सा महत्त्व सांगत घोषणा देत जातात तर मी म्हटलं आपण एकदा त्यांच्याबरोबर जाऊया म्हणून त्यांच्याबरोबर गेले मी मला ते आवडलं आणि त्यावेळे ते मध्ये ग गप्पा मारता मारता म्हणत होते यंदा कुठं जायचं आहे यंदा वाघा बॉर्डर आग्राला जायचं म्हटलं काय वाघा बॉर्डर आग्राला जाणार आहात तुम्ही तर म्हणे हो वाघा बॉर्डरपासून आग्र्यापर्यंत सायकल म्हटलं रोज किती चालवता हो म्हणे शंभर किलोमीटर म्हटलं रोज शंभर चालवता हो मी गप्पा बसले घरी आल्यावर विचार केला आपल्याला जमेल का मग ते म्हणाले ते कोणाला तरी कॉन्टॅक्ट करायला सांगितला होता मग मी सायकल काढली एअरपोर्टपर्यंत जाऊन आले मग त्या दिवशी मी पंचवीस किलोमीटर सायकल चालवली आणि मग त्यांना फोन केला की मी पंचवीस किलोमीटर सायकल चालवली आज आणि कैलास के मानस केलेला आहे एवढी माझी पात्रता आहे पण याच्यावर मला तुमच्याबरोबर सायकलिंगला यायचं आहे तर ते म्हणले तुम्ही गुरुवारी या मीटिंगला मग मी गेले तर तिथे त्यांचं चाललं होतं की आपण येत्या रविवारी कुठे जाऊया पाचगणीला जाऊया अमकं जाऊया म्हटलं एवढी का प्रॅक्टिस करतात परत मी काही बोलले नाही गप्प बसले आणि पुढच्या रविवारी मी सायकल काढली माझी साधी पाच गिअरची बी एस से एस एल आर सायकल होती सायकल काढली सा पावणे सातला निघाले म्हटलं आपण भोरला जाऊया म्हणून कात्रेचा घाट केला भोरच्या वाटेवर ते कापूर होळ आहे तर त्याच्या इथे पस्तीस किलोमीटर वगैरे झाले होते पण वेळ खूप झाला होता मी दमले नव्हते पण वेळ खूप झाला होता मग परत आले म्हटलं वेळेवर घरी परत येऊ नेक्स्ट संडेला जास्त लवकर निघून पूर्ण भोर एकशे वीस किलोमीटर करून आले जाऊन येऊन रात्री आठ वाजता घरात आणि कधीही मी म्हणजे उतारावर सायकल कशी जाते घाटातल्या ते त्या दिवशी अनुभवलं बाबा घरी आल्यावर माझी आम आमच्या सायकल ग्रुपबरोबर सायकलिंग जी सुरू झाली ती सगळा भारत वाघा बॉर्डर ते आग्रा गोवा ते कोचीन भुवनेश्वर कलकत्ता हं नंतर हे मनाली लेह मनाली लेह हो खारदुंगला गुजरात सौराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान सगळीकडे सायकल चालवलेली आहे मी आणि खारदुंगला जेव्हा केलं अठरा हजार तीनशे ऐंशी फूट म हायेस्ट मोटरेबल पास इन द वर्ल्ड ते जेव्हा करायचं होतं तेव्हा मी एकोणसाठ वर्षाची होते सायकलवाल्यांशी माझी मैत्री होतीच तेव्हा आणि त्यावेळे आमच्याबरोबर अशी कॉलेजियन बॉईज पण सतरा अठरा वर्षाची मुलं त्या माझ्यानंतरचा वय काय होतं पन्नास आणि मी होते साठ असे आम्ही चाललो होतो पण तरीही मी खाली मान घालून मस्त सायकल चालवायची थांबायचं नाही आणि टेम्पो वगैरे सगळं स म्हणजे सपोर्ट व्हेकल सगळं होतं पण मी जेव्हा ते आमचं पूर्ण करून पोचायची तेव्हा बाकीची मुलं येऊन दीड तास झालेला असायचा पण माझी मी तेवढी सायकल मारून एक दीड वाजता पोचून ते खारदुंगला अक्षरशः खारदुंगला ज्या दिवशी ज्या वेळेला केलं त्यावेळेला आमच्याबरोबरचा जो पन्नास वर्षाचा तो राजी होता त्याने माझ्या पायाला हात लावूनच नमस्कार केला की तुम्ही काय म्हणे मी अशी सायकल वर करून तिथे उभी राहिले <laughs> त्यावेळेस प्रचंड आनंद तो मला खारदुंगला हे मला सायकलच्या बाबतीत टिकमार खारदुंगला हे सायकल हे एक गोष्ट झाली पण ती करत असताना कालिकतला एके ठिकाणी माझा पाय फ्रॅक्चर झाला बारीकसं फारसं नाही अगदी काय म्हणतो त्याला बारकास फ्रॅक्चर झालं थोडंसं पण तिथे प्लास्टर घातलं आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे चार चार जानेवारीला प्लास्टर घातलं आणि दहा जानेवारीला आम्ही गंगासागरपासून गोमुखपर्यंत शंभर दिवस रोज वीस किलोमीटर गंगेच्या काठाने चालत जाण्याचं ठरवलं होतं माझा पाय प्लास्टरमध्ये मा आता कशी जाणार तर ती जी आमची शिरीन व्यंकट म्हणून डॉक्टर आहे गायनाकॉलॉजिस्ट तिने सुप्रभा गंगा यात्रा म्हणून काढली होती सुरक्षित मातृत्व भारत अशी यात्रा काढली होती त्याच्याबरोबर आम्ही चुनचुन के दहा बारा लोक होतो तर ती म्हणली नाही आय कॅनॉट लिव्ह यू तू काशी असलीस तरी ये आम्ही तुझी काळजी घेऊ मग मी प्लास्टरमध्ये पाय असताना एअरपोर्टवर गेलो तर मला खुर्ची नाही काय पोर्टेबल कमोड क्रचेस असं घेऊन मी विमानतळावरून आम्ही गंगासागरला जाऊन पोचलो तेथे आमच्याबरोबर एक बस होती बसमध्ये आम्ही सगळे बसायचो जिथे काल आलो असू त्याच्यापुढे चा चालत चालत वीस किलोमीटर जायचं तिथे गेल्यावर आम्ही त्यावेळेला हे घ्यायचो काय म्हणायचं एन वाय केसच्या नुसार गर्भवती स्त्रियांचे कॅम्प्स घ्यायचो तर ते ऐंशी कॅम्प्स आम्ही जिथे पोचू ज्या गावात तिथे दुपारी तो कॅम्प घ्यायचो तिथे त्या गर्भवती स्त्रिया वगैरे यायच्या मग त्यांचं ह्या व्यंकट वगैरे ज्या डॉक्टर होत्या तर त्या त्यांना तपासायच्या नंतर हिमोग्लोबिनचं महत्त्व सांगायच्या काय खा काय खाऊ नका वगैरे सांगायच्या आणि आम्ही जायचो तर माझा पाय प्लास्टरमध्ये त्यामुळे पहिला महिनाभर मी काही चालूच शकत नव्हते मी आपली बसमध्ये बसायची आणि बाकीचे लोक चालायचे जिथं बस नेऊन जिथे फायनल येणार असतील वीस किलोमीटर तिथे मी बसायची आणि मग टाईमपास काय करायचा म्हणून मी घरून एक साडी भरायला नेली होती ती साडी तिथे भरत बसायची आणि मग जेव्हा आमचं झालं माझा पाय सुटला त्याच्यानंतर आठवड्याभरात मी पाच किलोमीटर चालले आणि त्याच्यानंतर चालायला सुरुवात केली आणि उरलेले मला वाटतं हे किती गेले माझे चाळीस दिवस गेले ना उरलेला पन्नास दिवस मी रोज मस्त चालत होतो आम्ही गोमुखाला शेवटी गेलो आणि तो एक अनुभव मला असे आपोआप नशिबी नशीब चांगलं असल्यामुळे आपोआप अशा गोष्टी मला मिळत गेल्या गंगासागर गोमुख वॉकॅथॉन रोज वीस किलोमीटर ऐंशी हेल्थ क्ला हेल्थ कॅम्प्स तिथल्या ग अत्यंत गरिबी आहे गंगेच्या काठाने उत्तर प्रदेशात सगळं खूप बेकार आहे वातावरण प्रत्येक बाईला आठ आठ दहा दहा मुलं आहेत अशी तिथली खूप 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 अशिक्षित आणि असं आहे ते सगळं पाच प्रांतांमधनं आम्ही गेलो ते सगळं पाहिलं हे सुरक्षित मातृत्व हे मला दुसरी गोष्ट सांगायची होती ते करता करता मध्येच एक मग त्यामुळे मी ह्याला जिम बिमला जायला लागले होते या प्रतिष्ठानमुळे मग त्या जिममध्ये मला एक दिवस दोन तुमच्या वयाची मुलं आली आणि म्हणाली मॅडम तुम्ही एनडीरो थ्रीमध्ये भाग घ्याल का म्हटलं हे काय आहे तर म्हणे नाही ती साहस स्पर्धा आहे पण त्याच्यामध्ये त्याची कंडिशन अशी आहे की मिक्स पाहिजे बोथ सेक्स पाहिजे तर म्हणे आम्ही दोघं मुलं आहोत पण आम्हाला लेडी मेंबर कोणी मिळत में नाही आहे म्हटलं अरे लेडी मेंबर तुम्ही पहा माझ्याकडे मी साठीची बाई आहे तुम्ही वीस बावीस वर्षाची मुलं तुम माझ्याबरोबर आलं तर तुमचा नंबरच येणार नाही तुम्ही मागे मागे पडणार तर म्हणे आहो पण आम्हाला भात तर घ्यायला मिळेल आम्हाला दुसरा मेंबरच मिळत में नाही बरं म्हटलं चला आपण जाऊ करूया मग मी त्यांच्याबरोबर प्रॅक्टिसला म्हटलं चला आपण कात्रज घाटात सायकल चालू तर ती सायकलमध्ये तेवढी तयार नव्हती ट्रेकिंगमध्ये तयार होती ट्रेकिंग ती मुलं तर खात कात्रस घाटात तीन वळणं गेल्यावर गेले ना त्यानं पुढे जाताहीईना मग मी था त्यांच्यासाठी थांबले मग त्यांना जरा हे दिलं बूस्ट केलं मग तेव्हा त्यांनी कात्रस घाट पार केला आणि आम्ही परत आलो आणि मग आम्ही सिंहगडावर प्रॅक्टिस करत होतो थोडी ट्रेकिंगची आणि माझा जो पाय फ्रॅक्चर झाला होता तो पुन्हा मुरगळला सिंहगडावरनं उतरता म्हटलं आता हे काय करणार बाबा तर म्हणजे इतका मुरगळला की खाली येऊन त्यांनी मला बाईक आणली आणि बाईकवरनं घरी सोडलं पण झाला दोन चार दिवसात तो पाय बरा झाला मग पुन्हा आमचं सुरू झालं आणि एन्ड्युरो थ्री स्पर्धा साहस स्पर्धा काय आहे त्याच्यामध्ये सायक्लिंग आणि सायक्लिंग म्हणजे तो प्रसाद पुरंदरे जो हे कंडक्ट करतो तो बरोबर अमावस्येच्या जवळची रात्र घेतो की तुम्हाला उजेड नाही काही नाही आणि एवढासा रस्ता असतो डोंगरातला उजवीकडे दरी डावीकडे डोंगर आणि एवढासा खडबडीत रस्ता त्याच्यात सायकल न्यायची आणि तो असं बघतोच की कुठंतरी काटे असणार आणि तुमची सायकल पंक्चर होणारच मग ती सायकल पंक्चर झाली की आपल्याजवळ किट पाहिजे आपल्याला खाण्यापिण्याचं समा सामान पाहिजे आपलं आपण सगळं करून आणि त्याच्यामध्ये रिवर क्रॉसिंग रायफल शूटिंग ट्रेकिंग आणि सायकलिंग आणि सायकलिंगचे असे घाणेरडे रस्ते असं सगळं करायचं त्यात तो ती मुलं खरं त्यातला एकजण रात्री दहा वाजता दमला तो म्हटलं माझ्याच्यानी आता होत नाही मग दुसरा मुलगा आणि मी आम्ही दोघांनी त्याला जरा खा रे पिरे करून बूस्ट केलं आणि मग आम्ही पूर्ण केलं आज दहाला सुरू केलेलं उद्या दुपारी एक वाजता आम्ही संपवलं एक वाजता संपवलं पण ते संपवल्यावर मात्र ती मुलं अजून एनर्जेटिक होती मी मात्र तिथे पूर्ण बसली की आता माझ्याच्यानी काही होणार नाही असं एक तर हे असं आहे एनडिओरो थ्री झालं गंगासागर गोमुख झालं आता अजून एक मला काय सांगायचं होतं हां मला मध्ये एकदा चान्स मिळाला माझी एक शाळेत माहित स्टुडंट आहे तिचा नवरा गिरीप्रेमीमध्ये आहे ती बारा मुलं एव्हरेस्टला जाणार होती त्यांची प्रॅक्टिस चाललेली होती तर त्यासाठी उषा पागे सगळ्यांना माहीत असेल एव्हरेस्ट माहिती मस्त गिर्यारोहक हो आहे तर त्यांना असं वाटलं की सिनियर सिटिझन्सनी त्यांना आपण बेस्टलक देऊया मग त्यांना उषा पागे एकटीच होती बाकीचे तिघं पुरुष होते पण त्यांना अजून एखादी बाई पाहिजे होती तर त्या तिचा नवरागिरीप्रेमीमध्ये सेक्रेटरी आहे त्यांनी विचारलं तर ती मुलगी म्हणली की आमच्या मॅडम करतील तुम्ही त्यांना सांगा काय आहे ते तर त्यांनी मला विचारलं फोन करून म्हटलं काय असतं हे रॉक क्लाइंबिंग रायपलिंग काही मला माहिती नाही तर म्हटलं तुम्ही सांगा मी करायला तयार आहे मग त्यांनी फर्ग्युसन हिलचा जो कडा आहे त्या कड्यावरती काय असतं हे मला सांगितलं पहिल्यांदा ते झुमेर आणि दोरी काय असते ते पहिल्यांदा पाहिलं आणि त्या चढणं तरी ठीक असतं पण उतरणं म्हणजे ना आपण असं आडवं व्हायचं आणि त्या कड्यावर असे असे पाय टाकत खाली यायचं तर आडवं म्हटलं मी पडेन की तर म्हणजे नाही नाही आडवंच व्हायचं असतं मग तेथे तेवढी प्रॅक्टिस केली तेवढ्या प्रॅक्टिसवर आम्ही लोणावळ्याच्या जवळ ॲम्बियन्स व्हॅलीच्या तिथे तैलबैला नावाचा असा उभा कडा आहे नाकाचा कडा ते ते खूप अवघड आहे असं म्हणतात मा ते रॉक क्लाइंबिंग आणि हे अवघड आहे तर तिथे आम्ही गेलो तिथे गेल्यावरती चार ती मुलं जी जाणार ती, होती एव्हरेस्ट बेसला हो ती तिथे होती मदतीला आणि त्यांनी मला सांगितलं ह्या कपारीत बारे म्हटलं इथे जागा कुठे आहे तर म्हणजे तुमची तीन बोटं मावत आहेत तिथे तेवढ्यावरच जायचं आणि मी खाली उभी आहे माझा हा पाय त्याच्या मदतीवर इतका इतका वर न्यायचा तेव्हा मला कळलं आपलं वजन किती आहे ते तिथे वरती ठेवला आणि त्यांच्या मदतीने करून करून वर गेलो तिथे एका ठिकाणी अशी लटकट टाकलेली दोरे ह्याची शिडी होती बरं का आणि दुसरीकडे एका ठिकाणी तर नवार होती त्या नवारीत पाय पाय ठेवून जायचं होतं कारण तिथे काही नव्हतंच मध्ये त्यांनी ती सोय केली होती असं करून रॉक क्लाइंबिंग केलं आणि नंतर रॅप्लिंगसुद्धा केलं आणि जेव्हा मी खाली उतरले तेव्हा ते, ते आ, उमेश झिरपे म्हणले अहो मॅडम तुम्हाला अजिबात माहिती नव्हतं प्रॅक्टिस नव्हती तुम्ही कराल की नाही आम्हाला जरा शंका होती पण केलंच ना म्हणे तुम्ही त्यावेळी असा मला रॉक क्लाइंबिंग आणि रॅप्लिंगचा चान्स मिळाला अशा या तीन चार गोष्टी झाल्या आणि झालं काय आमचं मध्यंतरी एकदा तीन चार वर्षापूर्वी मला एकदम आजारपणालं म्हणजे माझ्या मेंदूला सूज आली आणि त्यामुळे एके दिवशी सका मी सकाळी उठले तर मी बेशुद्धच पडले म्हणजे मला काय आपण दात घासतो काय करतोय काही कळेच ना तर मग मिस्टर आम्ही दोघंच राहतो मिस्टरांनी त्यांचा आमचा फ्रेंड आहे त्याला फोन केला डॉक्टर आहे त्याला तर ता म्हटला ताबडतोब तिला जोशी हॉस्पिटलला ॲडमिट करा ॲम्ब्युलन्स आणून ॲम्ब्युलन्समध्ये घालून जोशी हॉस्पिटलला ॲडमिट केलं चार दिवस मी अनकॉन्शियस होते त्याच्यानंतर जेव्हा आणि मला रोज पन्नास हजारचं इन इं, इंट्रावेनसचं सात आठ तास चालणारं इंजेक्शन चाललेलं होतं ती अवंतिका बिनीवाले जे आहेत तिने दिली ती पाच दिवस इंजेक्शन घेतली मग मी मला वाटतं आठवड्याभरांनी मला समजू लागलं थोडं थोडं पण अजून भ्रम होता पूर्ण जवळ आलं मला वाटलं तर मी आमच्या घरातल्या खोलीतच आहे आणि तिथे आमचा जो फळा आहे त्याच्यावर काहीतरी आम्ही लिहित असतो ते ह्यांनी लिहिलेलं आहे आणि ते आधी पाहिलं ते लिहिलेलं होतं पुन्हा पहिलं तर पुसलं सगळं मी म्हटलं हो तुम्ही हे सगळं पुसून टाकलंत का तर म्हणे नाही आपण आपल्या घरी नाहीच होत आपण इथे आहोत मग असं कळल्यानंतर बारा दिवसांनी मला ॲम्ब्युलन्सनी आम्ही एका ठिकाणी फ्लॅट भाड्याने घेतला तिथं जाऊन राहिलो म्हणजे जा अक्षरशः व्हीलचेअरवर टॉयलेटमध्ये नेण्याची माझी स्थिती होती आणि फिजिओथेरपिस्ट रोज येत होती ती मला रोज प्रॅक्टिस सांगत होती पाच दिवस ती आली दिवसातून तीन वेळा पाऊण पाऊण तास अशी दहा दिवस मी एक्झरसाईज केले बरे झाले पंधरा दिवसांनी मी डॉक्टर म्हणत होते डॉक्टरांनी सांगितलं होतं सहा महिने किंवा वर्षभर हे असे आजार बरं व्हायला लागतो पण मी पंधरा दिवसात बरी झाले आणि माझी काम करणारी जी बाई होती तिच्याबरोबर मी म्हटलं चला थोडंसं चालून पाहूया थोडंसं चालून पहिल्या दिवस दहा मिनटं चालले दमले एका ठिकाणी बसले करता करता आठवड्याभरात मी दोन किलोमीटर चालायला लागले आणि चेकअपला महिन्याभराने जे आम्ही डॉक्टरकडे गेलो आय वॉज फिट मग घरी राहायला आले आणि मग आठव अजून एक आठवड्याभराने आमचे जे सायकल फ्रेंड आहेत ते मला म्हणले तुम्ही जिमला चला म्हटलं मला काहीच करता येत नाही जिमला काय नाही नाही म्हणे आपण जाऊया स्कूटरवर जिमला तुम्ही तिथे त्या वातावरणात जेवढं जमेल तेवढं करा मग जेवढं जमेल तेवढं करा म्हणताना आठ दिवसात मी बऱ्यापैकी करायला लागले मग एके दिवशी हळूच सायकल काढून थोडीशी चालवून आले म्हणताना होता होता दोन महिन्यांनी बबदेव घाट सायकलने मारला जे वर्षभरात बरं होत नाही ते मी दोन दोन महिन्यात पूर्ण बरी झाले याचं कारण पूर्वी जे केलेलं होतं त्यात त्यामुळे आमचा जो सायकलचा ग्रुप तयार झालेला आहे त्या मैत्रिणींना असं वाटलं की निरुपमाचा वाढदिवस जर आपल्याला करायचा असेल तर आपण सायकलचंच सा काहीतरी केलं पाहिजे मग काय करायचं मग ती माझी जी पन्नास बावन्न वर्षाची मैत्रीण आहे एकादशी कोल्हटकर म्हणून ती म्हणाली आपण पुणे ते कन्याकुमारी सायकलनी जाऊया का म्हटलं बापरे एवढी मारायची हां म्हटलं मी मला दोन तीन दिवस विचार करू दे वाटेत कुठंतरी फजिती नको व्हायला पण मी विचार केला म्हटलं आपल्याला आठ दिवस येतं पंधरा दिवस मारू आठ दिवसांनी अजून तोपर्यंत सवय होईल आपल्याला मी म्हटलं जाऊया मग आमच्यासारखे एकत्र दहा बारा लोक जमले त्यातल्या बाकीच्यांना माझ्या एवढी प्रॅक्टिस नव्हती त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून आम्ही एक दिवस पुणे ते नगर सायकलनी गेलो आणि नगर ते पुणे परत सायकलनी आलो त्या दुसऱ्या दिवशी आल्यावर त्या सगळ्यांच्या पायात दुसऱ्या दिवशी दुखायला लागले माझं काहीच कारण माझ्या दृष्टीने ते काहीच नव्हतं ना मग प्रॅक्टिस करून करून सगळं पुढचं प्लॅनिंग करून हॉटेलची बुकिंग बिकिंग केली सपोर्ट व्हेकल घेतलं त्याच्यात सामान घेतलं नंतर पंक्चर वगैरेचं सामान घेतलं आणि आम्ही रोज शंभर किलोमीटर असं करून सोळा दिवसात कन्याकुमारीला पोचलं माझा वाढदिवस तीन जानेवारीला कन्याकुमारीला असतो तो आम्ही बारा जणांनी सायकलने जाऊन साजरा केला तिथे माझे मिस्टर आले त्यांनाही पूर्वी ट्रेकिंगची खूप हौस होती हल्ली त्यांचे गुडघे दुखतात म्हणून ते करत नाही तिथे प्लेननी आले आणि आमचा केक बीक भरून वाढदिवस तिथे सत्तरावास साजरा झाला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका